बनवण्यासाठी आपण पाहू शकाल मैदानाच्या आत उतरलेत। चार षटकांचे ही मॅच आणि चार षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील यावरती नक्कीच मी तर म्हणेन कशाला टीमला फोकस करावा लागेल, कारण की कालच्या दिवसात आपण पाहिलं जो संघ पहिल्यांदा बॅटिंग करतो तो संघ नक्कीच मैदानावरती आपला धीराज गाजवतो, कारण की चेसिंगसाठी थोडीशी मी तर म्हणेन कठीण परिस्थिती होते फलंदाजांसाठी। ही खेळपट्टी नक्कीच आपण पाहू शकाल गोलंदाजांना मात्र पूर्णपणे साथ देते। कालच्या दिवसात सहा बॉलमध्ये पाच धावा देखील झाल्या नाहीत आणि याच खेळपट्टीवरती नक्कीच लो स्कोरिंग च्या मॅचेस मात्र अप्रतिम आपण कालच्या दिवसात पाहिल्या आणि आज देखील त्याच प्रकारे आपण सामने पाहणार आहोत। यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा। पहिला चेंडू गोलंदाज आदित्य आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकाल सटीक लाईन आणि लेंथ वरती व्हाईट वर्करचा प्रयत्न आणि त्यांना मिळते सात। पहिला चेंडू आलाय डॉट, शून्यातून सुरुवात करत असताना टीम कशेले। फुलटास बॉल परंतु लॉंग ऑनला पाठवला, डीपमध्ये आपण पाहतो फिल्डर आहेत रणजित, बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार। दुसऱ्या चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेश करत असताना ज्ञानेश्वर कशेले टीमचा हा फलंदाज। हा देखील फुल टॉस परंतु ज्येष्ठांच्या मागे मोठी चूक होते, सोप्पा चेंडू अडवायचा होता परंतु चेंडूने हुलकावणी दिली यष्टरक्षकाला, चेंडू गेला सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाने साथ मिळते टीम कशेलीला, चौकार। चौका लगावलाय पुन्हा एकदा तशाच प्रकारे हा चेंडू, परंतु पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू ऑप्टिकच्या भरपूरच बाहेरचा आहे, व्हाईट बॉल। आजचा दिवस क्रमांक दुसरा आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट, पहिला व्हाईट गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच आदित्यांच्या माध्यमातून धावा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे सहा या आकड्यावरती। पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज, फटका चांगला ऑन साइडला पाठवलाय गॅप मध्ये अगदी लॉंगांच्या दिशेने, शेवटच्या क्षणाला फिल्डर पोहोचले होते परंतु त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, चार धावांसाठी चौकार। पुन्हा एकदा गोलंदाज, इथे खोलवटपाचा हा चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न परंतु बॅटन बोलता संपर्क नाही, अगदी भन्नाट वेगानं चौकाराचा क्विकली रिप्लाय देत असताना वेगवान चेंडू फेकण्यात आला डॉट बॉल। षटकातील शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी हाही चेंडू निर्धाव आलाय, अगदी आपण पाहिला चौकार आल्यानंतर वापसी केली, लगातार असे दोन चेंडू डॉट फेकले आणि पाहता पाहता पहिला पीवनचा षटक या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या खेळेनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कशेले टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 1-0 अर्थातच 10 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पेवनच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आदित्य आले, सुरुवात चांगली केली वाईट वर्करनं सुरुवात केली परंतु त्यानंतर पाहिलं तर यष्टरक्षकांना झाली चूक, नशिबाची साथ मिळाली कशेले टीमला, चौकार लगावला त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला फलंदाज सत्यमनं आणि त्यानंतर लगातार दोन चेंडू बीट, वापसी अप्रतिम केली गोलंदाज आदित्यनं। पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर खर्च केल्या, आता मात्र गोलंदाज दुसरा आलाय बॉलिंग ट्रॅकवरती टीम सावरोलीसाठी। षटक क्रमांक दुसरं गोलंदाज आपण पाहतोय मंगेश, ज्या प्रकारे आदित्यने गोलंदाजी केली तशाच प्रकारे मंगेशलाही मी तर म्हणेन गोलंदाजी करावी लागेल, कारण की हे खेळपट्टी मात्र जेवढी गोलंदाजांना साथ देते तेवढीच फलंदाजांना हे साथ देते। अगदी कालच्या दिवसात 12 चेंडूमध्ये 27-28 धाबा देखील बनवत होत्या परंतु आता
खेळपट्टीचा दुसरा दिवस आणि कशा प्रकारे धावा बनतील, पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा बनल्या टीम कशिलेसाठी। खोलवटपाचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग गेज, परंतु हा चेंडू फसले पद्धत निघून चालला। शेवटच्या क्षणाला अप्रतिम फिल्डिंग, बॉलला अडवतील तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी सहजासहजी पूर्ण होत आहेत। शेवटपर्यंत प्रयत्न करतायत, प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधीच चुकू नका आणि हेच दाखवलं शेवटच्या क्षणाला फिल्डरनं। प्रयत्न अप्रतिम केले, परंतु या चेंडूवरती दोन धावा आपल्या टीमसाठी वाचवले। धावफलकावरती दोन धावा ॲड केल्या जातील आणि या दोन धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 12। हेकुरुल क्षेत्ररक्षण, चार षटकांची ही मॅच पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण थेट्या सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर पाहतो, परंतु दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि टबल पाच फिल्डर बाउंड्री लाईनवरती पेट्रोलियन करत असताना फटका चांगला आहे खोदून काढला, परंतु लॉंग ऑनला फिल्डर होते झाले चूक। अगदी हा सोपा झेल होता ज्ञानेश्वरचा, जो एक घातकी फलंदाज आहे तिथे सातत्याने पण पाहतोय। सावरोली टीम खराब आणि खराब क्रिकेट दाखवत असताना सोपा झेल होता तो देखील ड्रॉप झाला, परंतु थ्रो पैकी थोडीशी खराब आली, परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल चांगला होता आणि हेच पाहता दुसरी ही धाव वेगानं पूर्ण करण्यात आली। अजून दोन धावा धाव फलकावरती ऍड करण्यात आल्यात, 14 धावा। फिल्डिंगचा विचार केला तर ज्ञानेश्वरसाठी आपण पाहू शकाल ऑन साईडला डबल तीन फिल्डर लावण्यात आलेत। शॉर्ट ऑफ लेंथ अपटी देणारा हा चेंडू, परंतु या ठिकाणी पंचामाला सांगतायत की हा आलाय डॉट बॉल आणि अगदी वन बाउन्स न या ठिकाणी गोलंदाजाला वॉन केलं गेलं। तुम्ही सहा चेंडू मध्ये फक्त एकच बाउन्सर फेकू शकता आणि ते बाउन्सर आपण पाहिलं गोलंदाज मंगेच्या माध्यमातून। इथे ही लाईन नक्कीच मी तर म्हणेन पाहावी लागेल पंचांना, कारण की ऑफस्टिकच्या भरपूर आणि भरपूरच बाहेर आहे। व्हाइट बॉल खून करतायत पंचामाला, एक अवांतर धाव धाव फलकावरती ऍड केली जाते, धाव फलक धावून पोहोचलंय 15 वरती। फटका चांगलाय, ऑन साइडला खिचलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्याकडनं झाली चूक, जजमेंट नव्हतं। हा चेंडू जाईल फिल्डरला बीट करून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दुसऱ्या टप्प्यावरती चौकार। खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून, आणि आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर तब्बल चार चेंडू झालेत, अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील। षटकाचा विचार केला तर पहिल्या दोन चेंडूवरती दोन सिंगल आल्या, त्यानंतर आला डॉट, एक व्हाईट फेकण्यात आला आणि त्यानंतर पाहिलं तर चौकार। गोलंदाजानं पाच चेंडू फेकले, त्यामध्ये एक खराब एक व्हाईट बॉल देखील आहे, परंतु या षटकातील अजूनही उर्वरित दोन चेंडूचा सामना बाकी आहे। इथे ही लाईन चांगली आहे अगदी यॉर्कर लेंथ, परंतु थोडासा मी तर म्हणेन इष्टांपासून हा चेंडू दूर राहिला। जर कदाचित हा चेंडू स्टंप टू स्टंप फेकला असता तर विकेट देखील मिळवला असता, परंतु डॉट बॉल आलाय। क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अगदी यॉर्कर आपण पाहिला, परंतु हा चेंडूला सन्मान देत असताना अगदी चांगला खेळाडूंचा आपण वैशिष्ट्य पाहू शकता। खराब चेंडूंना अगदी सीमापलीकडे पाठवतात आणि चांगल्या चेंडूंना नक्कीच सन्मान देतात। षटक क्रमांक दुसरं संपलं या ठिकाणी आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कशेले टीमची टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 धावा। पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 10 धावा आणि दुसऱ्याही षटकामध्ये पहिल्या त्या म्हणजेच 10+10 दोन षटकानंतर 20। नक्कीच 20 धावसंख्येचा पाठलाग केला आतापर्यंत, कारण की चांगली सुरुवात मानता येईल, कारण की दोन षटकांमध्ये 20 धावा देखील चांगलं टार्गेट मानलं जातं, कारण की मोठ्या धावसंख्येला आव्हान देताना मात्र चांगली सुरुवात पाहायला भेटते दोन्ही संघांच्या माध्यमातून। परंतु गोलंदाजी इतकी चांगली पाहायला पाहिजे, परंतु ते छोटे छोटे खेळाडू पाहायला भेटतात प्रत्येक फील्ड करताना। सावरोली टीमचा जर विचार केला तर सर्व खेळाडू छोटे आहेत, तर त्याची जी क्षमता आहे ती ताकद आहे ती त्यांची खेळामधली चिकाट येते त्या मैदानावरती दाखवताना दिसतात सर। नक्कीच जिद्द चिकाट आणि मेहनत सर्व काही पाहतो आपण टीम सावरोलीच्या माध्यमातून। षटक क्रमांक तिसरा गोलंदाज रणजित, शॉर्ट अपलेनचा हा फटका ऑन साइडला पाठवला, परंतु फटका फसलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत
मिड विकेटला टिपला गेलाय जेल फलंदाजाचा संपलाय केल ज्ञानेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद झाला परंतु तर आपण या खेळाडूंचा विचार करायचा आवडेल संघाचा जर क्षेत्ररक्षक आहे त्याची देखील मेहनत या मैदानावरती पाहायला भेटते आणि गोलंदाजाकडून आपल्या पत्रे गुणवत्ता का या मैदानावरती दाखवतात दिसतात इथे विकेटची बडजोर मैदानावरती पाहायला भेटते. फलंदाज मात्र बाद झाला तो म्हणजे 20 धावसंख्येवरती ज्ञानेश्वर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती रवींद्र यांना आपण पाहतो. नक्कीच आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरनं खूप चांगले फटके दाखवले आपल्या टीमसाठी. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहिला आणि सिंगल डबल देखील आल्या. नक्कीच आमचे साथी समालोचक आणि समर्थ लाईव्ह इव्हेंटचे नक्कीच ऑपरेटर आमचे मित्र रोशन म्हात्रे यांचा देखील आपण आवाज पाहिला. हा चेंडू आपण पाहिला गॅपमध्ये परंतु वेगानं तोच फिल्डर या चेंडूवरती पोहोचला आणि अप्रतिम रनिंग कॅच स्वीकारले. अजून एक बॅक टू बॅक धक्का लागतोय टीम कशेलेला. फलंदाज रवींद्र बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आपण विचार करतो गॅप सिलेक्शन न करता आपण ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथेच मात्र चेंडू मारताना दिसतात परंतु ते स्वतःवरती नाराज असेल खेळाडू कारण की सलग दोन चेंडूवरती विकेटची पडझड मैदानावरती पाहायला भेटली आणि त्याच्या अनुषंगाने जर विचार करता धावा कमी आहेत आणि धावांवरती जर जोर द्यायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. आउटफुल फास्ट आहे परंतु आउटफुलचा उपयोग न करता हे मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करताना दिसतात आणि मोठ्या फटक्यांच्या जोरावरती मात्र इथे नाराजगी व्यक्त करून त्या मैदानातून बाहेर जाताना दिसतात. नक्कीच पाहिलं तर पहिल्या दोन षटकांमध्ये अगदी ग्राउंड फटके पाहिले परंतु त्यांना देखील फलंदाजाला माहिती आहे की येणाऱ्या दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त कसे धावा येतील त्यावरती फोकस करतायत. दोन षटकानंतर धावसंख्या पण पाहिली 20 परंतु याच 20 धावसंख्येवरती लगातार दोन धक्के लागलेत टीम कशेलेला. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल हॅट्रिक प्राप्त करेल काय देखील पाहणं गरजेचं कारण की छोटा खेळाडू वाटते कारण की आयुष छोटी आहे परंतु मूर्ती लहान कीर्ती मानाची खेळाडूची वृत्ती पाहायला भेटते आणि क्षेत्रसंघाची मिळाली 7 त्यामुळे मात्र विकेटची पडतो मैदानावरती पाहायला भेटते. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आत गोलंदाज नौका आहे परंतु कामगिरी त्यांची लाजेबाब आहे. रणजित पॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज नवीन फलंदाज विजय विकेट हॅट्रिक होणार का या स्पर्धेमध्ये. कालच्याही दिवसात आपण पाहिले भरपूर सारे गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आले होते परंतु विकेट हॅट्रिक मात्र झाली नाहीये. परंतु आजच्या दिवसात विकेट हॅट्रिक होणार का. इथे मिस्टामिंग फटका आणि इथे लगातार 3 विकेट मिळवलेत गोलंदाज रणजितनं. पहिल्या दोन गोलंदाजांना नक्कीच आपण पाहिलेत मार पडला परंतु षटक क्रमांक 3 मध्ये वापसी केली. अगदी सेट झालेल्या फलंदाजांना अपसेट करण्याचं काम गोलंदाज रणजितनं केलं. लगातारचा हा 3 धक्का लागतोय टीम कशेलीला. विजय देखील पवेलींच्या वाटेवरती फलंदाज बाद. पहिल्या असा गोलंदाज झाले या षटक या टुर्नामेंट मधला की ज्याने 3 बॉल वरती विकेट प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी आणि सावरुली संघात हा गोलंदाज आपल्या जोरावरती प्राप्ती पूर्णपणे आपल्या नावावरती करून घेताना दिसतोय. 3 चेंडूवरती 3 विकेट अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. त्या चेंडूवरती किती धावा येतील किंवा किती विकेट येतील हे सांगणं खूप कठीण आहे कारण की तोच धारदार गोलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते. सातत्याने आपण पाहतोय गोलंदाज रणजित विरेशन दाखवत असताना सातत्याने फर्स्ट बेस चेंडू फेकतात मैदानाच्या आत. इथे गुडलेन स्पॉटचा हा चेंडू हलकीशी अपील केली जाते परंतु या ठिकाणी अजून एक फलंदाज होईल बाद. बॅटची आतली कडा आणि फलंदाजाला देखील समजलं नाही की या ठिकाणी बॅटची कडा लागली की नाहीये. इथे अजून एक विकेट लगातार चौथ्या चेंडूवरती चौथा फलंदाज बाद. सावरुली संघ जर विचार करतो करावं तर करावं काय कारण की 4 चेंडूवरती 4 विकेट या गोलंदाजाने घेऊन दिले. त्या गोलंदाजाचं नाव आहे रणजित. रणजित मात्र आपल्या कोट्यातील मोलाचं आणि वैयक्तिक कोट्यातील चांगलं छडक टाकताना दिसतोय. या 3 बॉलवरती हॅट्रिक प्राप्त करून दिली. चौथ्या चेंडूवरती बॅटची एज घेतल्यानंतर विकेट कीपरने केलेली चांगली कामगिरी आणि इथे फलंदाज मात्र बाद झालाय. सातत्याने आपण पाहतोय रणजित नावाचाच जीत आहे आणि अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानाच्या आज सादर करतोय आपल्या टीमसाठी. सुरुवातीला पहिले 2 षटकांमध्ये भरपूर चांगला धावा बनवल्या कशेल्या टीमनं परंतु त्यानंतर रणजितवरती पूर्णपणे हा भरोसा दाखवलाय आणि रणजित आपल्याला दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे
पार पाडतोय. लगातार चार चेंडूवरती चार फलंदाजांना अगदी पवेलियन मध्ये पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. सहाव्या क्रमांकावरती नरेश. पुन्हा एकदा गोलंदाज रणजित बॉलिंग ट्रॅक वरती राहून द विकेट ना फटका चांगला मध्ये हा फटका सजवलाय. लंगोडला फिल्डर आहेत परंतु एकच धाव मिळतील आणि दोन्ही फलंदाजांना माहिती या ठिकाणी दुसऱ्या बाजूला भरपूर लवकर मात्र फलंदाज बाद झाले. परंतु या चेंडूवरती अगदी डिफेन्सिव्ह फटका नरेशच्या माध्यमातून या चेंडूवरती एक धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 21-21 वरती. षटकातील शेवटचा बॉल इथे फटका दमदार आहे परंतु सीमारेषा गाठेल का? यस, शेवटच्या क्षणाला चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहता पाहता षटक क्रमांक तिसरा ही संपलाय आणि मैदानाच्या आत सलामीवीर सत्यम अजूनही आपल्या टीम साठी अगदी संघर्ष करतोय. तीन षटकानंतर धाव फळक जाऊन पोहोचलंय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना कशीला टीमची टोटल जाण पोहोचले ते म्हणजे 27-27 धावा. चौथे षटक गोलंदाज बाबू शॉट आपली हुक केलाय. फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत शेवटच्या क्षणाला पोहोचतील परंतु त्यांच्याकडनं झाले ही कॅच ड्रॉप अगदी आपली चूक. मात्र सुधारणा करत असताना बॉलला लगेच उचल फेक केली परंतु ह्या चेंडूवरती धावा मिळतील ती म्हणजे फक्त एक. आणि नक्कीच नरेशला माहिती आहे कारण की समोरील फलंदाज आता मात्र लयमध्ये आलाय. मागच्या चेंडूवरती षटका ठोकलाय सत्यम स्ट्राईक मात्र देण्यात आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बाबू पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करण्यात आली आहे. इथे खोलबटप्पाचा हा चेंडू ऑन साइडला उडवलाय फटका दमदार आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल सरळ सीमा पलीकडे ठोकलाय षटकार. सातत्याने आपण पाहू शकलो आता मात्र सलामी वीर आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना अप्रतिम फटका पहिला अगदी बॅटच्या रेडर मध्ये आला आणि त्यानंतर अगदी एक गोड आवाज बॅट मधून आलाय षटकार आणि या षटकारच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 34-34 वरती. चार षटकांची ही लढत आणि चार षटकांमध्ये 40-45 धावा कशा बनतील यावरती आपण पाहतोय. फोकस करत असताना सध्याच्या स्थितीला फलंदाज सत्यम आणि टीम कशी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बाबू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. शॉट आपले फसवा चेंडू परंतु या ठिकाणी चुकीचा क्रिकेट सध्या दाखवत असताना टीम सावरोलीकडनं झाली चूक. चेंडू गेलाय सरळ फर्स्ट स्लिपला बीट करून सीमा पलीकडे चार धावांसाठी. 38-38 वरती आणि 38+6 अजून एक षटका ठोकण्यात आलाय फलंदाज सत्यमच्या बॅटमधून अप्रतिम तडाका आणि या षटकारच्या मदतीने धाव फलक पुन्हा एकदा वाराच्या वेगानं पुढे जाऊन पोहोचेल जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 44-44 धावसंख्येवरती. अप्रतिम फटकेबाजी आता दाखवायला सुरुवात करत असताना शेवटच्या षटकामध्ये अगदी गोलंदाज बाबूचे पिसे उपळली जातात सातत्याने षटकार आणि चौकार. पुन्हा एकदा फुल टॉस गॅप मध्ये बॉल ढकललाय आणि फाईन लेगची बाउंड्री लाईन क्लिअर करतोय षटकारानंतर अजून एक मोठा फटका आलाय चौकार. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षक यांना विनंती असेल आपण यायचाय लगेचच फिल्डिंगसाठी कारण की आम्ही विनंती करू आम्ही आमच्या ऑल इंडर यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा धरायचा आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज इथे फटका फसलाय, ताकद थोडी कमी पडली, अगदी टोला हा चेंडू अडला आणि त्यानंतर जास्त उंची परंतु लांबी गाठता आली नाही. शेवटच्या चेंडू वरती अगदी कमबॅक करून गेला गोलंदाज बाबू. विकेट मिळवली ती म्हणजे सत्यमची आणि पाहता पाहता चौथा षटक पहिली इनिंग या ठिकाणी संपले आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कसे दाखवली सुरुवातीला ज्ञानेश्वरांनी सत्यम यांची अप्रतिम अशी फलंदाजी पाहिली परंतु त्यानंतर ज्ञानेश्वरचा विकेट अगदी रणजितनं बिलवून दिला. लगातार रणजितनं चार फलंदाजांना बाद केलं आणि त्यानंतर आपण पाहिला शेवटच्या षटकामध्ये सत्यम जो सलामी वीर होता त्याने अप्रतिम असे फटके दाखवले आपल्या टीमसाठी आणि शेवटच्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल दोन षटकार दोन चौकार आपण पाहिले आणि अशा रीतीने तब्बल त्या शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा आपण पाहिल्या. नक्कीच 21 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये जमा केल्या फलंदाज सत्यमनं आणि पाहता पाहता चार षटकांमध्ये पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना तब्बल 48 धावा जमा केल्या आणि 49 धावा संख्येचा टार्गेट टीम सावरलीला दिलाय. तर सावरली टीमला विनंती करू की डगआउट इथे या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित आहे तर नक्कीच आपण डगआउटमध्ये येऊन विराज बनवायचा आहे. आपण याच्या इकडे या बाजूला प्रत्येक टीमसाठी इथे डगआउट आहे खेळाडू कक्षामध्ये आपण यायचं आहे विनंती असेल मग तर सर्व संघ आपण पाहतोय डगआउटमध्ये खेळाडू कक्षामध्ये येत आहेत. नक्कीच तुम्हाला देखील विनंती असेल आपण यायच्या लगेचच. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये बडवायच्या आहेत आता 49 धावा सावरली टीमला. ज्या प्रकारे सुरुवातीला पार्टनरशिप बनवली ज्ञानेश्वर आणि त्यांच्यासोबत सत्यमनं अगदी तशाच प्रकारे पार्टनरशिप बनवावी लागेल ती म्हणजे सावरली टीमच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत भिंगार बी विरुद्ध कोपरी. तर कोपरी संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की आपल्याला दिलेला वेळ आणि त्या वेळेवरती हजर होणं. नक्कीच आपण पाहिलो कुपरी टीमकडून पुन्हा एकदा त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही सलामी वीर मैदानाच्या आत 49 धावा चेस करण्यासाठी आपण पाहतोय आदित्य आणि त्यांच्यासोबत मच्छिंद्र आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे अगदी सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करायला थोडीशी अडचण निर्माण होते परंतु या धावा आता चेस होतील की नाही पुन्हा एकदा पाहूया या स्पर्धेच्या वतीनं. ही स्पर्धा आपण पाहतोय श्री प्रकाश पवार आयोजित मयूर मॉन्टी चषक 2023 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील या स्पर्धेचा आपण पाहतोय दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये तब्बल 48 धावा बनवल्या आणि 49 धावे संख्येचा टार्गेट दिलेला आहे टीम सावरुलीला. अगदी लेफ्टी आणि राईटचा कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आपण पाहतोय आणि नक्कीच पिवनचा हा षटक आणि पिवनचा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज बॉलर आपण पाहतोय तो म्हणजेच विजय. पहिला षटक विजय यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली पिवनची आणि पिवनमध्ये फलंदाज कशा प्रकारे आपल्या टीमसाठी धावा जमा करतील पुन्हा एकदा दोन्ही टीमला देऊया या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. स्ट्राईकवरती आदित्य अगदी आदित्यसाठी आपण पाहू शकाल दोन फिल्डर टटिया सर्कलच्या बाहेर. इथे पहिला चेंडू आपण पाहतोय फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवरती फुल टोल वसूल केला जातोय. चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चार धावांसाठी अगदी दमदार सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी ठोकलाय चौकार. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला गेलाय अगदी आपण पाहिला तर चौकार लगावला आणि चौकाराच्या साह्यानं स्वतःचा आणि संघाचा आपण पाहू शकाल अकाउंट ओपन केलं. चौकार ठोकल्यानंतर लगेचच फिल्डिंग मध्ये चेंजेस केले गेले. इथे नक्कीच मी तर म्हणेन लाईन पाहावी लागेल कारण की टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा हा चेंडू पाहिला ऑब्स्टिकच्या बरोबरच बाहेर. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर चौकार खेचला दबाव जणू आहे की काय गोलंदाजांवरती विजयवरती
अगदी वाईट बॉल फेकण्यात आला. इथे हा फसवा चेंडू झेलती संधी होती, परंतु यष्टी रक्षक यांचा मन बदललं. शेवटच्या क्षणाला चेंडू फक्त अडवण्याचा मन त्यांनी केला. नक्कीच मी तर म्हणेन या झेलसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, कारण की अशा प्रकारचे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये करायला लागतीलच. अगदी क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने म्हणतो कॅचेस विन द मॅचेस. अगदी आपण हा चेंडू पाहिला तर अगदी ओव्हर पिच होता, ऑनसाईडला खेचून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. गोलंदाजांचा आपण विचार जर केला तर सातत्याने गतीमध्ये परिवर्तन करतायत. सातत्याने फसवे चेंडू मैदानाच्या आत ते फेकण्याचे काम करतायत. डॉट बॉल आलाय, लगातार दोन चेंडू निर्धावून पाहिले. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत, बॉलला उचलते फेकतील. तोपर्यंत फक्त एकच धाव, दुसऱ्याचा प्रयत्न आणि आता मात्र इथे विकेट मिळेल. सांगे की यश मिळतोय, पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना. टीम सावरलीला फलंदाज, आपण विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. मंगेश खोलबटप्पाचा हा चेंडू ऑनसाईडला पाठवलाय, फिल्डर होते त्यांना बीट करत असताना चेंडू डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहेत, बॉलला उचलतील फेकतील. तोपर्यंत फक्त एकच धाव. षटक क्रमांक दुसरा, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रवी. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 9, आता मात्र रिक्वायर्ड रन रेट पुन्हा एकदा वाढत चाललाय. जिथे 12.25 होतं, आता मात्र 13.33 सरासरीनं धावा बनवाव्या लागतील प्रत्येक ओव्हर मध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच मंगेश. फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचून मारलाय आणि चेंडू जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. एक टप्पा घेत ठोकलाय चौकार. तर भिंगार संघाचे कोणी प्रतिनिधी आला असाल, कोणी खेळाडू असेल, तर आम्ही विनंती करतो आपण रिपोर्टिंग करायची या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती. भिंगार टीम, भिंगार बी. पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे, खोदून काढला ऑन साइडला. आपण पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर आहेत, ज्ञानेश्वर थोडीशी घाई करतात, परंतु नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. लगेचच दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते आणि या दोन धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय 15 अशा धावसंख्याची आता मात्र गरज आहे. सातत्याने प्रत्येक चेंडूवरती 2 जास्त धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना. सावरोली टीमला इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मोठा फटका खेळायचं होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सबमरीन डिलिव्हरी गोलंदाज दाखवत असताना मैदानाच्या आत आणि नक्कीच फलंदाजाला मात्र या चेंडूवरती थांबवून ठेवले जागेवरती. डॉट बॉल आलाय. दोन्ही टीमसाठी पहिला विजय हा भरपूर महत्वाचा. जेव्हा तुम्ही पहिला विजय प्रस्थापित करता तेव्हा नक्कीच टीममध्ये एक नवीन जोश आणि आत्मविश्वास निर्माण होतो. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते. गोलंदाज रवी, फटका चांगला आहे, परंतु नक्कीच झेलची ही संधी होती, परंतु झेल ड्रॉप आणि पाहिलं तर या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आणि या एका धावीच्या मदतीने धाव फलक 16. धावा बनवल्या, अजूनही बनवायच्या आहेत 33 धावा. सुरुवातीला थोडंसं मी तर म्हणेन डगमगत सुरुवात करत असताना सावरोली टीम, परंतु एकदा जर मोठ्या फटक्यांना सुरुवात झाली तर तिथून मात्र नक्कीच धावांना सुरुवात होऊ शकते सावरोली टीमसाठी. इथे फटका चांगला आहे, परंतु फटका फसलाय अगदी मिस टायमिंग झोन मध्ये. हा चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला फिल्डर येतील, बॉलला फेकतील. तोपर्यंत पाहता पाहता 3 धावा अतिशय वेगानं पूर्ण करण्यात आल्यात आणि या 3 धावा
अगदी धावफलकावरती ऍड केला जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 धावा. आता मात्र येणारे 13 चेंडू आणि बनवायच्या आहेत 30 धावा. 13-30 चं समीकरण सावरली टीम साठी. दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झाले. दोन्ही टीमच्या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत आल्यात. पहिला चेंडू खेळत असताना चौकारांना सुरुवात केली फलंदाज आदित्यनं, परंतु त्यानंतर पाहिलं तर मंगेशने देखील चौकार लगावलाय. अगदी फटकादार फसला होता, जेलची संधी होती, फिल्डर देखील पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जेल होता. आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर नक्कीच जेल देखील ड्रॉप माने या शेवटच्या चेंडूवरती पाहिले तर 2 धावा नक्कीच मिळवल्यात. आता मात्र उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 28 धावा. आणि पाण्याची मागणी होते, ड्रिंक्स ब्रेक, तर विनंती करू आम्ही 12 खेळाडू आपण लगेचच मैदानाच्या आत आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. हॅलो, तर विनंती असेल भिंगार बी संघ आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण लगेचच व्यासपीठावरती आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचंय टॉससाठी. भिंगार बी टीम जास्त वेळ आता घेऊ नका आणि लगेचच या टॉससाठी. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. ज्ञानेश्वर टीम कशिलेसाठी आपण पाहू शकता 24 बॉल आणि बनवायच्या आहेत 24 मध्ये माफी असावी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. त्या म्हणजे बारा चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट न. ज्ञानेश्वर फुल टॉस बॉल लॉंग ऑनला पाठवला, फिल्डर आहेत आणि सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. झेलचं रूपांतर 2 धावेनं थोडीशी नाराजी व्यक्त गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते, कारण की हा झेल भरपूर महत्वाचा होता. सलामी वीर फलंदाज आपण पाहतोय नक्कीच आदित्य आणि आदित्यचा हा झेल सोडण्यात आला. आता मात्र सेकंड इनिंगला पुन्हा एकदा नव्या जोशानं सुरुवात करावी लागेल. समीकरण 11-26 इथे फसवा चेंडू, परंतु यष्टिरक्षक थोडी चूक करतोय. लगेचच धावेसाठी कॉल आला की या ठिकाणी पहिली धाव ही वेगानं होऊ शकते आणि ते देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडलं. एक धाव धावफळकावरती ऍड आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 वरती. 24 धावा आतापर्यंत बनवल्या, अर्धा रस्ता आतापर्यंत पार पाडलाय, अजूनही अर्धा रस्ता कसा पार होणार
टीम सावरोलीसाठी सामना जिंकणार कोण? दोन्ही संघ एकाच ताकदीचा आहेत, दोन्ही संघ एकाच ताकदीचाने अगदी तेवढ्याच तुल्यमान आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर, फटका चांगला आहे ऑन साइडला, स्ट्रेट ऑन द ग्राउंडचा हा फटका, परंतु शेवटच्या क्षणाला रवी आले, पोहोचले, बॉलला उचल फेक करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार मैदानाच्या आत. आता मात्र या एक एक धावा मी तर म्हणेन कुठेतरी मोठ्या फटक्यांमध्ये खेळावे लागतील टीम सावरुलीला, कारण की थोडासा हा संघ बॅकफुट वरती येत चाललाय. समीकरण उर्वरित येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये आता बनवायच्या आहेत 24 धावा. 9-24 चं समीकरण, येणाऱ्या 3 चेंडू वरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते सावरुली टीम साठी. फुल टॉस, परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आणि अजून एक चूक होते. सोपा झेल सोडण्यात येतोय, परंतु हा झेल कुठेतरी मी म्हणेन महाग ठरू शकतो. कालच्या दिवसात अतकरगाव टीमचा विशाल आणि त्या विशालचे तब्बल 3 झेल सोडण्यात आले आणि ते झेल कुठेतरी महाग पडले मी तर म्हणेन वर्णे टीमला, आणि त्यानंतर वर्णे टीमनं नक्कीच त्या मॅचमध्ये पराभूत झाले. परंतु नक्कीच अतकरगाव टीमचं काल नशीब होतं, परंतु आज या ठिकाणी मी तर म्हणेन सावरली टीमचा नशीब आहे की काय, आदित्य या फलंदाजाचा नशीब आहे की काय. आत्तापर्यंत आपण पाहिले 2 झेल ड्रॉप झालेत आणि दोन्ही झेलमध्ये आपण पाहिल्या 2-2 धावा जमा केल्या. याच मी तर म्हणेन 4 धावा कुठेतरी महाग ठरू शकतात. त्या म्हणतेच गोलंदाजी करत असताना टीम कसे लिहिला, 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या, धावफलक जाऊन पोहोचलं 27 वरती. आता मात्र जवळपास हे समीकरण मी तर म्हणेन पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी ऑन होतोय. येणारे 8 बॉल आणि आता बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 22 धावा. 8-22 चं समीकरण, फलंदाज आता मात्र नक्कीच मी तर म्हणेन प्रयत्न करेल मोठ्या फटकांसाठी. आता मात्र हा इथे अजून एक मी तर म्हणेन नक्कीच झेल ड्रॉप होतोय सातत्याने. आपण पाहू शकाल नशीब बलवंत आहे, देव तयारी त्याला कोण मारी. अजून आपण पहिल्या धावा या ठिकाणी ऍड होतात, अजून 2 धावा धावफलकावरती ऍड आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे 29-29 धावा, 49 धावसंख्येचा टार्गेट आणि 49 धावा या ठिकाणी मी तर म्हणे नक्कीच चेस करण्याच्या उमेदीनं आपण पाहू शकाल. आदित्य मात्र सातत्याने एका हाती किल्ला लढवतोय मैदानाच्या आत, अगदी संघर्ष करत असताना आपल्या टीमसाठी, संघर्षाचा शंकनाद अगदी एकटा करत असताना आदित्य. फटका चांगला आहे बॅटच्या रेडर मध्ये हा चेंडू, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू सीमा पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार ठोकला आहे षटकार. आता मात्र ही मॅच पुन्हा एकदा ऑन झाली, शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जाऊन पोहोचले. येणारे समीकरण, येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 14 धावसंख्याची गरज. 6-14 चं समीकरण, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. दोन्ही टीम या मॅच मध्ये जिद्द चिकाटी मेहनत दाखवत असताना, सातत्याने प्रयत्न करत असताना, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, कारण की आम्ही सातत्याने म्हणतो प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला चुकू नका. मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ता हमेशा पेरू के नीचे होता है. आणि अगदी एका धावेनं हा सामना मी तर म्हणेन जवळ येत चाललाय सावरली टीम साठी. सलामी वीर फलंदाज आदित्य पहिल्या चेंडू पासून संघर्ष तो करत आलाय आणि आता मात्र शेवटच्याही ओव्हर मध्ये तो संघर्ष आपल्या टीम साठी करतोय. एका हाती किल्ला लढवणं कशाला म्हणतात हे दाखवते मैदानाच्या आत. आपण पाहतोय फलंदाज आदित्य अप्रतिम खेळी. आतापर्यंत आपण विचार केला तर अगदी धावसंख्या तर पाहिले 35, परंतु आदित्यचा ह्या धावांमध्ये भरपूर मोलाचा वाटा आहे. परंतु आतापर्यंत आदित्यच्या बॅटमधून 20 धावा आपण पाहिल्या, नक्कीच भरपूर मोलाच्या या धावा. परंतु आता येणारे 6 बॉल बनवायच्या आहेत 14. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक, 14 षटक, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज सत्यम वरती पूर्णपणे जबाबदारी, परंतु स्ट्राइक वरती वन डाऊन चा फलंदाज मंगेश, त्याच्याही बॅट मधून चौकार आलाय. क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढीच आहे, दोन्ही फलंदाज ही मॅच आपल्या टीम साठी जिंकू शकतात, परंतु जिंकणार तोच
जो जास्त मेहनत घेणार। फुलरलेनचा हा चेंडू ड्राइव करण्यात आला ऑन साइड ला, फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फील्डर उपस्थित आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळणार। एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 36-36 या धाव संख्येवरती। उर्वरित समीकरण आता मात्र जो फलंदाजाचे दोन कॅच सोडलेत तोच फलंदाज आता घातक होत चाललाय या मॅच मध्ये। आणि आता हा फलंदाज आपल्या टीम साठी नक्कीच मी तर म्हणेन पुन्हा एकदा उम्मीद निर्माण करतोय। पाच मध्ये बनवायच्या 13 धावा, एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सावरली टीम पुन्हा एकदा वापसी करू शकतो। आणि इथे स्लॉग स्वीप आपल्या स्टाईल ला हा फटका दाखवत असताना अगदी बॅट च्या रेडार मध्ये हा चेंडू, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू सीमा पलीकडे, दमदार आणि स्टाइलिश फटका षटकार। षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 42 वरती। आणि कालच्या दिवसात आपण पाहिल्या सर्व मॅचेस पहिल्यांदा फलंदाजी करत असताना सामने जिंकलेत, परंतु आता नक्कीच मी तर म्हणेन ह्या धावा चेस करत आणल्यात सावरली टीमच्या फलंदाज अर्थातच आदित्यनं। आदित्य पूर्णपणे या मॅच मध्ये 100% योगदान देतोय आपल्या टीमसाठी आणि हा योगदान अगदी मी तर म्हणेन लाख मोलाचा होत चाललाय। उर्वरित समीकरण चार चेंडू आणि चार मध्ये बनवायचा आहेत 7 धावा। एखादा अजून जर फटका मोठा आला तर मॅच पूर्णपणे जुकू शकेल सावरली टीमच्या बाजूनं। अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आत दाखवली जाते फलंदाज आदित्यच्या बॅट मधून। नक्कीच मी तर मेन विनंती करेन ती म्हणजे सावरली टीमला की एकदा आदित्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की कठीण मॅच बनली होती, त्याला आपल्या बाजूने कशी झुकवायची हे माहिती आहे आदित्य आणि मंगेशला। अप्रतिम साथ आदित्यला मिळतोय मंगेशचा देखील। गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल आलाय। आता मात्र या मॅच मध्ये अजून जर एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा ही मॅच कठीण होऊ जाईल मी तर म्हणेन सावरली टीम साठी। फलंदाज नक्कीच लय मध्ये तर दिसतोय, परंतु अजून एखादा डॉट आला तर फलंदाजावरती तेवढाच प्रेशर आपण पाहू शकता। उर्वरित समीकरण 3 बॉल बनवायच्या आहेत 7 धावा। ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि या मैदानामध्ये आपण पाहू शकाल विकेट मिळवत असताना या मॅचचा की फॅक्टर खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाज आदित्य बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे रोहित। दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 7 धावा। मॅच पुन्हा एकदा यू टर्न घेते ते म्हणजे कशेले टीमच्या बाजूने। हॅलो, आणि इथे हा निर्णायक चेंडू डॉट बॉल आलाय। आता मात्र पाहिला तर नक्कीच थोडासा हा सामना जड, 99% हा सामना मी तर म्हणेन झुकलाय तो म्हणजेच कशेल्या टीमच्या बाजूनं, कारण की आता मात्र येणारा एक बॉल आणि एका बॉल मध्ये बनवायच्या आहेत 7 धावा। जर का एखादा वाईट आला त्यानंतरचा षटकार ठोकला तर सामना जिंकू शकेल सावरली, परंतु चूक झाली कुठे, षटकार आल्यानंतर डॉट बॉल आला। जर त्या डॉट बॉलच्या जागी एखादी धाव आली असती तर नक्कीच सामना जिंकला देखील असता तो म्हणजे सावरली टीमला, परंतु शेवटच्या चेंडूवरती पाहिलं तर नक्कीच विकेट मिळवलाय गोलंदाज सत्यमनं आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच कशेल्या टीमनं। अभिनंदन आणि नक्कीच हार्ड लक पुन्हा एकदा ते म्हणजेच सावरली टीमचं। भरपूर चांगले प्रयत्न मैदानाच्या आत तुम्ही दाखवले, प्रयत्नांना तुमचा नक्कीच सलाम असेल।
पहिला सामना जिंकला।